बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि पदार्थांसाठी हल्ली बाजारपेठ उपलब्ध होते, पण आणखीन प्रतिसाद मिळावा यासाठी वाशिममध्ये खास मॉल उभारला जाणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनीच हे आश्वासन दिलंय. याचं कारण म्हणजे नुकतंच वाशिममध्ये भरलेल्या बचत गटाच्या प्रदर्शनाला भरपूर प्रतिसाद मिळालाय. ही गर्दी जमली होती अस्सल गावरान मेजवानीचा स्वाद घेण्यासाठी. वाळवणाच्या चकल्या, कुरडया, खारोड्या, लोणचं, शेवया या उन्हाळ्याच्या खास पदार्थांबरोबरच खास गावाकडचं मटण मांडे, पुरणपोळी असे अनेक पदार्थ वाशिमच्या या बचत गटांच्या प्रदर्शनात होते. बचत गटांनी तयार केलेल्या या वस्तूंना भरघोस प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील जे पदार्थ विक्रीला ठेवलेले आहेत त्या पदार्थांची आम्हाला चव चाखायला मिळाली, कारण आम्ही या गोष्टी कधी घरी बनवत नाही आणि बनवल्या तरी त्यांच्यासारखी चव आमच्या पदार्थांना येत नाही. मी कालच खरेदी केलेली आहे शेवया, कुरड्या, पापड आणि लसूणाची चटणी. आणि लसणाची चटणी एकदम चवदार आहे, जी घरी आपली तशी बनत नाही. हां, ती फाट्या वरवंट्यावर बनवलेली असते, जो आपल्याकडे सध्या अवेलेबल नसतो. इथला प्रत्येक पदार्थ बचत गटांच्या या सुगरणींनी तयार केला होता. अस्सल गावरान मेजवानीवर ताव मारण्यासाठी इथे भरपूर गर्दी झाली होती. इथल्या मटण मांड्यांना तर खास पसंती मिळाली. माझ्या गटाचं नाव जगदंबा माता महिला बचत गट आहे आणि मी 6 वर्षापासून इथे प्रदर्शनीमध्ये जात आहे. ते मटण मांडे नॉनव्हेज एकदम आमचं टेस्ट इज द बेस्ट अवॉर्ड पण मिळाला बुलढाण्यामध्ये. खरं तर वाळवणाचे पदार्थ घरी करण्याची इच्छा असूनही अनेक महिलांना ते वेळेअभावी शक्य होत नाही. या प्रदर्शनामुळे खूप मोठं टेन्शन गेल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे. ग्रामीण भागातील महिला आलेल्या आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ पद्धतीने जे काही त्यांनी घरगुती पदार्थ बनवून आणलेले आहेत ते अतिशय चांगले असल्यामुळे आमचे मॅक्झिमम उन्हाळी जे काही पदार्थ आहे ते घरी करण्याचं काही आम्हाला, आणि त्यानंतर डाळी वगैरे जे आहेत त्यांनी घरगुती पद्धतीने छान बनवलेलं असल्यामुळे आम्ही कडधान्य आणि धान्यसुद्धा सगळं बचत गटाच्या महिलांकडनं खरेदी केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे या प्रदर्शनाच्या निमित्तानं ग्रामीण भागातल्या महिलांच्या हाताला काम मिळालं आणि मेहनतीला दाम. शिमी सरसमध्ये सुद्धा आम्ही यावर्षी भाग मुंबईला गेलो होतो, दिल्लीला पण गेलो होतो, तसेच बिहारमध्ये पटना येथे पण आम्ही गेलो होतो. बचत गट उद्योग करते झुणका भाकर, पुरणाची पोळी, पुरण मांडे, साधे मांडे ह्याची आम्ही विक्री करतो. तसेच या समूहापासून याच्यापासून आमच्या गटाला खूप फायदा झाला. या बचत गटाच्या प्रदर्शनीमध्ये शहरातील सर्व लोक आहेत, ते इथे येतात, भेट देतात, वस्तू खरेदी करतात आणि महिलांच्या या कार्यक्रमाला हातभार लावतात. या प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद पाहून खास बचत गटांच्या महिलांसाठी एक वेगळा मॉल उपलब्ध करून देणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलंय. वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी ही बाजारपेठ त्यांना निर्माण करता यावी या दृष्टीनं फक्त महिला बचत गटांचं वस्तू आणि प्रदर्शन करण्याच्या दृष्टीनं एक मॉल या ठिकाणी असावं, बाजारपेठ असावी आणि ही बाजारपेठ करण्यासाठी 5 कोटी रुपये निधी आम्ही देणार आहोत. एकूणच या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातल्या महिलांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळवून दिलाय. मनोज जयस्वालसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, वाशिम.